गोलंदाजी मार्ग पर अजय सरोज मैन फ्रॉम शिवडी आणि समोर जाईल तो शाहिद। थोड़ा सा स्लोर वन चेंडू ऑन साइड पुल करता प्रयत्न क्षेत्रक आहे सर्कल चात मध्ये शॉट बैकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थोड़ा सा शफल झाला होता शाहिद आणि ऑन साइडला पैटर्न स्ट्रोक त्याला दाखवायचा होता पण टाइमिंग होत नाहीये। अजयचा फुटवर्क किती बघा सुंदर आहे तो खूप हळू गतीने येतो पण चेंडू स्विंग करण्याची क्षमता त्याच्याकडे किती सुंदर आहे बघा। पहिला चेंडू डॉट धावसंख्या 10 स्विंग केला चेंडू अभी मध्ये बघायचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लीडिंग एज घेतल्यानंतर अजय ने उत्तर दिले पुढच्या चेंडूवर सुंदर गोलंदाजी आणि षटकामध्ये महत्त्वाची विकेट मिळवली आहे शाहिद बॅक टू द पवेलियन। सागर रणपिसे मैदानावर येतो तो चौथ्या क्रमांकावर मागच्या सामन्यात ओपनिंगला आला होता खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगला स्टार्ट दिला होता आपल्या संघाला दोन चौकांनंतर तो बाद झाला पण मैदानावर म्हणजे जे पाहतात चौथ्या क्रमांकावर आलाय तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज तुम्ही पाहतात सुनील चावरी मागच्या सामन्याचा सामनावीर 21 धावेंचं जबरदस्त योगदान आपल्या बॅटमन दिलं होतं सुनील चावरीने स्ट्राइकिंग एंडला सागर सरोजला पहिलं यश मिळालंय सरोज पुढचा चेंडू घेऊन गुडलेनचा चेंडू तर पुल करायचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये काय गोलंदाजी केली जबरदस्त इम्पॅक्ट गोलंदाजीतून पाहायला मिळत आहे अचूकता अचूक टप्पा गुडलेनचा अप्रतिम वापर आणि गुडलेनवरचे चेंडू ज्याप्रमाणे थोडेसे शॉर्ट पाहायला मिळत आहेत बॅटवर येत असताना पुल करायचा प्रयत्न पण टायमिंग होत नाही प्रत्येक फटका इथे थोडासा मिस होतोय आणि मागच्या तीन चेंडू हे चित्र पाहायला मिळालंय गुड बॉलिंग चेंडू हवेमध्ये पुन्हा त्याचे उडालाय आणि फ्लाइंग स्लिपमध्ये कुठलीही चूक न करता दुसरा धक्का दिलाय व्हॉट अ स्पेल व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अजय सरोज बच्चाकडून अजून एक धक्का लागलाय मैदानावर फलंदाजी करत असताना तुम्ही पाहतात अर्चित 11 म्हणजेच विनस 11 या संघाला फलंदाज बाद यांनी ठेवली टूर्नामेंट ही लाखाची गर्दी जमली बघाला सारी आणि गोलंदाजांना नरेश श्री भोईर यांच्याकडनं गोलंदाजांना 1000 रुपयांचं रोख पारितोषिक अभिनंदन काय बात आहे ऍप्रिशिएट करत असताना गोलंदाजांना दोन मोठे धक्के दिलेत आय थिंक आकाश पांडे ते 5व्या क्रमांकावर संघ थोडासा अडचणीत आलाय संघ धावसंख्या धावफळावर फक्त आणि फक्त 10 धावा आणि 3 गडी बाद गुडलेनचा चेंडू ब्युटिफुल बॉल सुपर्ब डिलिव्हरी काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही आहे आणि 2 धक्के दिलेत अर्चित विनर्स 11 ठाणे या संघाला ब्युटिफुल परफॉर्मन्स ब्युटिफुल बॉल ब्युटिफुल ओव्हर फर्स्ट मेडन ऑफ द टूर्नामेंट पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं आणि विकेट टेकिंग ओव्हर 2 गडी बाद केले आणि काय षटक बघा प्रत्येक खेळाडूने त्याला ऍप्रिशिएट करतोय त्याच्या कामगिरीबद्दल त्याच्या परफॉर्मन्सबद्दल आणि तो हकदार आहे त्याचा काय गोलंदाजी केली आहे 2 गडी बाद केले आणि एकही धाव खर्च केलेली नाही एका बलाढ्य संघासमोर काय परफॉर्मन्स दिलाय मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार त्याने घेतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच्या गोलंदाजीची छाप पाहायला मिळाली या षटकात 2 गडी तर बाद केले आणि एकही धाव खर्च केली नाही कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये प्रसाद सर हे या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक आहे पहिलं निर्धाव आजच पडलं षटक ज्यामध्ये 2 लेगबायच्या धावा आल्या षटक निर्धाव गेलं परंतु या षटकामध्ये 2 गडी बाद करून एकही धाव दिली नाही त्यामुळे हे